शालार्थ प्रणालीची वेबसाईट 15 दिवसांपासून बंद आहे, त्याचा शिक्षकांना फटका बसणार असून मासिक पगाराला उशीर होण्याची शक्यता असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. शिक्षकांच्या पगारीची बिलं तयार करण्यासाठी शिक्षण विभागानं सुरू केलेल्या ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या 10 जानेवारीपासून ही वेबसाईट बंद असल्यानं शाळांना पगाराची माहिती भरता आलेली नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारांसाठी विलंब होण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या 15 तारखेला शाळेमधून पगाराचे देयक पथकाकडे पोहोचते. हे देयक शालार्थमध्ये तयार होऊन त्याची प्रत वेतन पथकाकडे आवश्यक कागदपत्रासह दिली जाते. यानंतर हे पथक आवश्यक तपासणी करून शिक्षकांचा पगार काढतं. परंतु ही संपूर्ण प्रक्रियाच ठप्प झाली आहे. वेबसाईट लवकर सुरू झाली नाही तर शिक्षकांना पगारापासून वंचित राहावं लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागानं दिली आहे.